शनिवारी नियोजित असलेल्या मनपा सभागृहाच्या बैठकीची विषयपत्रिका नगरसेवकांना विश्वासात घेऊन तयार करण्यात आली नसल्याने बैठकीत नगरसेवकांनी तीव्र नाराजी प्रकट केली. त्यानंतरच्या गोंधळामुळे सभागृह 10 मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. बैठकीतील चर्चेला प्रारंभ झाला. गटनेते संजय शिंदे आणि नगरसेवक पंढरी परब यांनी विषयपत्रिकेतील विषयांचा मुद्दा उपस्थित केला. बऱ्याच विकास कामांकडे मनपा यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे आणि कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. तसेच शिवसृष्टीचे काम देखील रखडले आहे. या सर्व मुद्द्यांना बगल देऊन महापौरांनी आपल्या स्वार्थासाठी कोणाही नगरसेवकांना विश्वासात न घेता विषयपत्रिका तयार कशी केली असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी ॲडव्होकेट रतन मासेकर यांनी सिमला दौऱ्याच्या संदर्भातील स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. तसेच ऑनलाईन कामकाजातील त्रुटींबद्दल आवाज उठविला. त्यांच्यासह नगरसेविका सरला हेरेकर यांनीही महापौरांना जाब विचारला. मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे नगरसेविकेला विद्युत खांब्यावर चढून आंदोलन छेडावे लागते, याची दखल गांभीर्याने घ्या अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्यामुळे जोरदार गोंधळ झाला. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड तर्फे आपल्या सामान्य जनतेसाठी विविध सेवा, बँकिंग, लाईफ इन्शुरन्स, रिअल इस्टेट, पॅन कार्डची सुविधा, शिक्षण, टूर्स अँड ट्रॅव्हल्स, जनरल इन्शुरन्स, विमान, रेल्वे, बस तिकीट बुकिंग, मोबाईल रिचार्ज, टेलिफोन बिल्स भरण्याची सुविधा. प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल गुरुवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव. फोन नंबर 0831-240-7078. www.lokmanyasociety.org. टोल फ्री नंबर 1800-212-4050. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.